उरण मतदारसंघातील सावळे ग्रामपंचायतीमध्ये शनिवारी विविध विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा जैनपीठीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुणशाण भगत यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. शहराप्रमाणे ग्रामीण भागाचाही विकास त्याच जलद गतीनं व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील फडणवीस सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. याच अंतर्गत शनिवारी उरण मतदारसंघातील सावळे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशाण भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला कार्यकारी अभियंता फुंडे, HIM कंपनीचे जनरल मॅनेजर सकपाल, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदाळे, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी DN तेटगुरे, सरपंच संतोष माळी, उपसरपंच सुजाता माळी, माजी सरपंच डॉक्टर अविनाश गाताडे, माजी उपसरपंच संदीप भोईर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माळी, अश्विनी कुरुंगळे, अमृता मस्कर, छाया केदारी, ज्योती केदारी, ग्रामविकास सतीश देवकाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांचं जैनपीठीचे विश्वस्त महेश बालदी यांनी कौतुक केलं. जेल लेक हायमास्क लाईट आणि विविध उपक्रमांचं लोकार्पण केलंय. या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सर्वजण या गावाकरता विकासाकरता हे कायम कार्यरत असतात, त्याचा पाठपुरा सतत असतो. कित्येकदा तर असं वाटतं की एकच ग्रामपंचायत आहे का काय अशी परिस्थिती हे आणतात. परंतु एक आपल्या आपण ज्या पदावर आहोत त्या पदाने गावाला न्याय दिला पाहिजे याच्याकरता सरपंच, त्यानंतर अविनाश व सर्व त्यांचे सहकारी धडपडत असतात. आणि मला पूर्ण माहिती आहे की आज यांनी मला का बोलवलं, ती गावाकरता पाण्याची टाकी मिळण्याकरता मंत्रालयामध्ये जो पाठपुरावा चालू आहे त्याच्यात यश मिळवण्याकरता सरपंचाने मला आज या ठिकाणी बोलवलं आहे. आपण मला पूर्ण माहिती आहे ते कोणाचंही वैयक्तिक काम नसून या ग्रामपंचायतीचं काम आहे आणि गावातल्या नागरिकांना त्या पाण्याच्या टाकीची एक USR आणि GSR दोघांची वरची टाकी व्हावी ही यांची इच्छा आहे आणि त्याच्याकरता कृषी खात्याची जमीन हवी आहे आणि त्याच्याकरता बराच पाठपुरावा केला आहे. या पुढच्या काळामध्ये आपण पाठपुरावा करून ती जागा ग्रामपंचायतीला मिळेल आणि तिथे पाण्याचा साठवण टाकी होईल याच्याकरता आपण सर्वजण प्रयत्न करतो, त्याला यश मिळेल ही अपेक्षा ठेवतो. ग्रामपंचायती माध्यमातून अनेक विकासाच्या कामांचं भूमिपूजन उद्घाटन आणि हायमासचं उद्घाटन, स्मशानभूमीवर लाईट नेल्याचं उद्घाटन अशा अनेक विकास कामांचं, त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी शाळेमध्ये खेळणी, हे सर्व व्यापक असा विकास ग्रामपंचायत व्हावा या दृष्टिकोनातनं सर्व कामं त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत. आणि मला धन्यवाद द्यावा असं वाटतं सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना की अतिशय चांगले सहकारी आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता कुठलाही कार्यक्रम असू दे तरी आम्ही त्यांना फोन केला का सर्व लोक हजर होतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा विकास करायचा सर्व एकत्र बसून मला वाटते चर्चा करून ते निर्णय घेतात आणि म्हणून विकासाची कामं या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धती होतात. आणि म्हणून आपल्या गावाचा विकास हाच आपला ध्यास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सरपंच आणि तुमचे सर्व सहकारी किंवा गावातील वरिष्ठ नेते मंडळी आज या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्नशील आहेत. माझ्या साहेबांनी बालदीसाहेबांनी सांगितलं की पाण्या टाकीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि बालदीसाहेबांनी जो शब्द दिला आहे तो 100% नाही 101% सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा एक आत्मविश्वास या निमित्तानं मला त्यांच्याबद्दल वाटतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.